हे शरद पवार आणि संजय राऊत ह्या फाटक्या नोटा आहेत, जीर्ण झालेल्या नोटा आहेत, चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. या दोन्ही नोटाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. कोण म्हणते हे बघा, सुप्रीम कोर्टामध्ये काल ही सुनावणी झाली, आज ही सुनावणी होते, तो सुप्रीम कोर्टाचा विषय आहे. सरकार एकदम फुल स्ट्रॉंग आहे, काही चिंता करू नका. जे कोणी म्हणतायत त्यांना आता त्यांची माणसं टिकवण्यासाठी तेवढं बोलावं लागेल, कारण विरोधी पक्षात असताना एक सुद्धा आमचा आमदार फुटत नाही ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. पवारांची सत्ता गेली का लगेच लोक पळायला लागतात. मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेचे 50 आमदार गेले ह्याचा विचार झाला पाहिजे ना. आमचा एक पण आमदार म्हटला नाही की मला पक्ष सोडायचा. एक स्टेटमेंट दाखवा की 2.5 वर्षामध्ये आता माझ्यावर तर किती केसे टाकल्या, मला किती वेळा जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला. आम्ही कधी म्हणलो आम्हाला दबाव येतोय आम्ही पक्षांतर करतो? नाही, आम्ही एका विचारानं भरून काम करतोय. भारतीय जनता पार्टीतला प्रत्येक आमदार, प्रत्येक कार्यकर्ता हा विचारानं काम करतो. हा काय पवाराच्या टोळीतला माणूस नाही आहे फुटून जायला. त्यामुळं सरकार एकदम फुल स्ट्रॉंग आहे, काही चिंता करू नका, काही काळजी करू नका. हे शरद पवार आणि संजय राऊत ह्या फाटक्या नोटा आहेत, जीर्ण झालेल्या नोटा आहेत, चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. या दोन्ही नोटाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. पवारांचा चेहरा अगोदरच विश्वासघातानं, गद्दारीनं, पाटीत खंजीर खुपसण्यानं काळवणलेला होता. मागच्या महिन्यामध्ये त्यांच्याच पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्यावरती शिक्कामोर्तब केला होता. फडणवीस साहेबांनी एकच वाक्य टाकल्यामुळं शरद पवारांचा मूळचा काळवणलेला चेहरा आता डांबरासारखा काळा झाला असं मला या विषयात वाटतंय.